की अशा पद्धतीचे निर्णय खाजगीकरणाच्या माध्यमातून होत असतात. वर्तमानपत्रामध्ये जरी त्यावेळेला काय आलेलं असेल मला माहीत नाही, पण एक बाब स्पष्टपणे त्या ठिकाणी होते की हा निर्णय पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतला अजिबात येत नाही. रूल्स ऑफ बिझनेस, कामकाज नियमावली जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये हा विषय कधीही पालकमंत्र्यांच्याकडे अवलोकनार्थ पण येत नाही, ती नसती त्या पालकमंत्र्यांकडे सुद्धा जात नसते. त्या विभागाचे प्रभारी मंत्री आणि मग आवश्यकता वाटली तर मंत्रिमंडळ या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेत असतं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये ज्यावेळेला झाला त्यावेळेला मी सुद्धा सरकारमध्ये त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये होतो. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्दबदल झालं आणि मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये दिलेलं आरक्षण टिकलं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसएस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. सरकार आलं त्यावेळेला त्यांनी आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि ही बाब ज्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळेला मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामधल्या काही विशिष्ट कायद्यावरती घटनेवरती बोट ठेवत त्रुटी काढल्या आणि त्याच्यातून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालं. आज आमच्या सर्वांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. ते देत असताना कायद्याच्या कसोटीवरती कसं देता येईल, आर्थिक मागासले पण सिद्ध करून कसं देता येईल, याच्यासाठी आज निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालची समिती गठीत झालेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारच्याकडनं सकारात्मक पावलं उचलली जातील असा मला विश्वास त्या ठिकाणी वाटतो आहे. माजी पोलीस आयुक्तांचं हे विधान, त्यांनी जे काय आत्मचरित्र किंवा पुस्तक लिहिलं असेल त्याचा खप वाढावा याच्यापेक्षा त्याच्यातलं काय महत्त्व असं काय मानत नाही. मी गेले अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम केलं आहे, एखाद्या विभागाची जागा दुसऱ्या विभागाला द्यायची असेल आणि ती खाजगीकरणाच्या माध्यमातून द्यायची असेल तर याच्याशी कुठलाही सुतराम वैज्ञानिक संबंध पालकमंत्र्यांशी अजिबात येत नाही. पालकमंत्र्यांना अधिकार जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत मिळणारा निधी त्याचाच वाटप करण्याचा अधिकार ते सुद्धा सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन एवढाच अधिकार पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी असतो. हा विभाग समजा गृहखात्याची जागा असेल तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवणं, शासनाचा त्या विभाग त्याची छाननी करून विधी न्याय विभागाकडे पाठवतं, नंतर तो येतो, मग संबंधित खात्याचे मंत्री आणि आवश्यकता लागली तर मंत्रिमंडळाची मान्यता अशी त्याच्या पाठीमागची प्रोसिजर असते. आणि म्हणूनच त्यावेळचे विभागीय आयुक्त श्री दिलीप बंड यांनी या संदर्भातला स्पष्टपणाचा खुलासा केलेला आहे. मला असं वाटतं की या खुलास्यातून मीरा बोरवणकरांनी जे काही लिहिलेलं आहे ते किती फोल आहे याची आपल्याला प्रचिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या पद्धतीने शिवसेनेने मोदी नावाचा गजर करत जिंकली, दोन्ही निवडणुकीमध्ये लक्षणीय जागा शिवसेनेच्या या महाराष्ट्रामध्ये आला, त्यावेळेला मोदी नावाचा गजर करणारे हेच महाभाग संजय राऊत आता नेमकं कशापुटी हे उद्गार काढतात हे मला त्या ठिकाणी कळू शकत नाही. यांचं सारं आयुष्य भाजपच्या बरोबरती चर्चा विनिमय आणि आवश्यकता वाटली तर हुजरा करण्यामध्ये त्या ठिकाणी गेलं आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार काय म्हणतात माझं संजय राऊतांना सांगणं आहे की तुमच्या पक्षांतर्गत तुम्हाला जे म्हणायचं असेल ते तुम्ही जरूर बोला, पण दादांच्या संदर्भात तुम्ही बोलाल तर त्या दिवशी मी सांगितलं की पंतप्रधानांची भेट झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचं मन विचलित झालेलं होतं. मी सांगितलं उद्धवजींना की तुमचा याच्याशी संबंध नाही, ही बाब संजय राऊतांनी मला अजितदादांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगितली. त्यातला मी पहिला अंक फक्त सांगितला आहे, अजून त्याच्यातले 2 अंक शिल्लक आहेत. त्या 2 तासाच्या बैठकीत काय काय संजय राऊत बोलले ते मला या ठिकाणी माहिती आहे. संजय राऊत माझी तुम्हाला विनंती आहे की दादांच्याबद्दल बोलण्याचं तुम्ही अजिबात तुम्हाला नैतिक अधिकार नाही. एकनाथजी आणि तुम्ही त्याच्या संदर्भातसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब समर्थ आहेत किंवा त्यांची सर्व टीम समर्थ आहे तुम्ही केलेल्या अनेक उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.